जय महाराष्ट्र. मी आदरणीय शिंदे साहेबांच, आदरणीय एकनाथ शिंदे साहेबांच मी धन्यवाद देतो. तसेच शुभेच्छा प्रदान करतो. आजच्या या दिवशी मी या पक्षात प्रवेश करणे ही मला असं वाटतं की देवापासून मिळालेलीच कृपा आहे व प्रेरणा आहे. मी 2004 ते 2009 सुरुवातीला पॉलिटिक्स मध्ये असताना बाहेर पडल्यावर मला असं वाटलं होतं की आता पुन्हा कदाचित मी या बाजूला दिसणार नाही. परंतु 10 पासून 24 या 14 वर्षाच्या वनवासानंतर सुरुवात रामराज्य जिथं आहे तिथेच त्याच पक्षात आदरणीय एकनाथ साहेबांच्या कृपेनं आज मी पुन्हा या पक्षात आलोय. आई पाय ही प्रार्थना आहे की या शुभेच्छा या मनापासून आपण सगळ्यांनी दिलेले कृपा त्याला मी इमानदारीनं मी कसं पार पाडेल अशी आई पाय प्रार्थना करतो. विश्वानि देव सवित दुरितानि परासव यत् भद्रं तन्नासव त्र्यंबकं यजामहे सुगंधिं पुष्टिवर्धनं उर्वारुकवैबन्धनान् मृत्युर्मोक्ष्यमामृतात् कालहर दुःखहर दारिद्रहर कष्टहर रोगहर हर हर महादेव. गेले 14-15 वर्ष मी हे दोन जे आईपासून मला मिळालेले हे जे मंत्र आहेत तेच म्हणून मी माझे काम करत होते. कारण मी फिल्म लाईन व पॉलिटिक्स यापासून लांब झालो होतो. मला असं वाटतं की आपली जी कृपा झाली आहे मी धन्यवाद तर देतोच, परंतु आपल्या वतीने मला मिळालेली ही जबाबदारी किंवा काम ही वफादारी व इमानदारीने मी वाजवे व आर्ट अँड कल्चर हा जो सब्जेक्ट आहे मी सेवा प्रदान करेन. मी स्वतःला धन्य समजेल जर का तुम्ही ती जबाबदारी मला दिली आर्ट अँड कल्चरची. कारण वर्षानुवर्ष विरार पासून मी बाहेर पडलो आणि आज अख्ख्या जगात नाव झालेचे तर लोकांना पण असं वाटलं पाहिजे. कारण की महाराष्ट्राची ही जी भूमी आहे ही चंद्रकृपेची ही अशी एक स्थान भूमी आहे जिथं हे जगात जगबगणारे सगळे जे सितारे आहेत ते त्याला जन्म देणारे हे स्थान जे आहे. संतांची भूमी आहे आणि आपल्या देशात चित्रपट असो किंवा चित्रकूट असो जे काही आहे ते आर्ट अँड कल्चर ला कसं काय ते सरस्वतीच्या कृपेनं अख्ख्या जगात जे आहे आले आहे. आणि त्यात मला असं वाटतं की फार वर्षापूर्वी मी हे लागवत नाही ना. नाही नाही अरे बाबा.